गणपती बाप्पा मोरी आता गणपती बाप्पाचेच दिवस आहे आणि एक फेमस आणि नावलौकिक आणि नवसाला पावणार असं गणपतीचं देवस्थान आहे खेळीतलं आणि टेकडी गणेश मंदिर त्याला म्हणतात तिथे आलो आहोत आपण आणि चला एक्सप्लोर करूया टेकडी गणेश मंदिर. नमस्कार, माझं नाव आहे चेतन आणि आपण नेहमी नेहमी भेटत. ये बड़ी अच्छी बात कही. तर सिक्युरिटी ट्रॅव्हल लाईफ सोबत आहे. तत्पूर्वी चॅनल ला सबस्क्राइब करा, व्हिडिओ ला लाईक करा आणि इतरांना. और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. माझ्या मागे जो रोड बघत आहात तो मुर्शिद चांदूर बाजार रोड आहे आणि मुर्शीवरून 15 किलोमीटर आणि चांदूर बाजारवरून 15 किलोमीटर असं मध्यस्थानी आहे मुर्शी चांदूर बाजार रोडवर. तर येण्यात काहीही त्रास होणार नाही. रोड कनेक्टिव्हिटी खूप छान आहे. बसेसचं आणि ऑटोसुद्धा करून येऊ शकता, स्वतःच्या गाडीने सुद्धा येऊ शकता. नॅशनल हायवे क्रमांक 361 हे मंदिर आहे. नदीतून आपण पार करणार आहोत. मला सांगितलंय तर चला आता गणपती बाप्पाचं दर्शन करूया. गणपती बाप्पा मोर्या. त्याच्या मागे बघू शकता ही चारगळ नदी आहे आणि चारगळ नदीला पार करून आपल्याला मंदिरात दर्शन करायला जायचं आहे. ओम आकाराची ही नदी आहे असं सांगण्यात येते आणि बघूया वरून काय व्ह्यूज येतो. तर सिक्युरिटी ट्रॅव्हल लाईफ सोबत आहात आणि गणपती बाप्पाचं दर्शन. गणपती बाप्पा. मागील काही दिवसापासून पावसाचं प्रमाण खूप असल्यामुळं नदीला पूर होता. गणेश उत्सवादरम्यान पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे नदीचा पूर ओसरलेला आहे आणि कमी पाण्यात इथे भाविक भक्तगण नदी पार करून आतमध्ये येतात. आम्हीही नदीच्या कमी पाण्याच्या ठिकाणावरून नदी त्या वायरला पकडून नदी पार केली आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाला निघालो. हा 100 वर्षाचा इतिहास या मंदिराला आहे आणि नदीतून थोडं पायी चालत आल्यानंतर वर नदीच्या मध्येच एक टेकडी आहे आणि त्या टेकडीवर हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. तर आता या पायऱ्या आहेत आणि वर चढून आपण दर्शनाला जाऊया. नेहमीप्रमाणे या प्रवासातील 3 महत्वाच्या गोष्टी. पहिली, गणपती बाप्पाचं दर्शन. दुसरं इथे फुकट मिळणार जेवण. आणि तिसरं, इथली ती नदी जी पार करताना खूप मजा येते. मजा आहे का ना. चला पूर्णपणे एक्सप्लोर करूया गणपती बाप्पा मोरया टेकडी गणेश मंदिर उत्खेड मोर्शी तालुका. टेकडी वर पोहोचल्यानंतर सुरुवातीला मुख्य प्रवेशद्वार दिसेल आणि या टेकडीवर सजावटीसह मुख्य प्रवेशद्वार बनवलेले आहे आणि नदीपात्रातून आहे आणि गावातून आहे आणि स्वागत करायला तुम्हाला चाचा चौधरी सुद्धा मिळेल. त्या मंदिरात प्रवेश करताना नदीपात्रातला रस्ता आणि गावातला रस्ता हा दिसेल. तिथून आतमध्ये आल्यानंतर सुरुवातीला गजराज तुमचे स्वागत करतील मुख्य प्रवेशद्वाराजवळ. शिवलिंगाचे दर्शन सुरुवातीला होईल आणि पुढे मंदिराकडे चालेल. शिवलिंगाचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाकडे जाणार आहोत. लहान मुलांना या मंदिरात खेळण्यासाठी मोठी पर्वणी आहे आणि त्यांचा आनंद गगनात मावेन असा होतो. गणपती बाप्पाचे दर्शन आपण आता घेत आहोत. स्वयंभू असलेली ही गणपती बाप्पाची मूर्ती आपण थेट CKRK ट्रॅव्हल लाईफच्या माध्यमातून बघू शकता आणि थेट दर्शन घेऊ शकता. VIP दर्शन अशी काही इथे व्यवस्था नाही. तुम्ही थेट दर्शन घेऊ शकता आणि कधीही तुम्ही VIP असल्यासारखे गणपती बाप्पाजवळ जाऊ शकता. गणपती बाप्पा तुम्हाला VIP बनवेल आणि थेट गाभाऱ्यात जाऊन तुम्हाला दर्शन मिळेल. बघा, सर्व भाविक भक्तगण इथे दर्शन घेत आहेत. छोटे मुलंसुद्धा टेकून, डोकं टेकून, माथा टेकून आपलं दर्शन घेत आहेत. अशा या स्वयंभू गणपतीच्या मूर्तीला विनम्र अभिवादन आणि नमस्कार करून आपण आता गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊया. तुम्ही पण या, आशीर्वाद घ्या. गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन कालावधी 15 ते 20 मिनिटाचा आहे. गणेश उत्सव असल्यामुळे इथे गर्दी खूप आहे.
त्यामुळे सकाळी लवकर या आणि दर्शन करा. महाप्रसाद इथे फ्रीमध्ये आहे, जे तुम्हाला आधी महत्त्वाच्या गोष्टीमध्ये सांगितलं. तुम्ही दर्शन घ्या, गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्या आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांना हा व्हिडिओ पाठवत चला, जेणेकरून धार्मिक स्थळांची माहिती आणि नवनवीन स्थळांची माहिती त्यांना मिळेल. सिकेरके ट्रॅव्हल लाईफ सोबत आहात आणि आता महाप्रसादाकडे जात आहोत. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी मंदिर प्रशासनातर्फे निःशुल्क महाप्रसाद आयोजित केला असतो. दररोज हा महाप्रसाद असतो आणि सर्व भाविक भक्तगण इथे मोठ्या आनंदाने महाप्रसादाचा आस्वाद घेतात आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतात. बघा तुम्ही गणपती बाप्पा मोरया. या छायाचित्रावरून तुम्हाला मंदिराची पूर्ण माहिती मिळेल. दोन नद्या, देवनदी आणि चारगड नदी याचा संगम सुद्धा पाहावयास मिळेल. नदीच्या थंडगार पाण्यात लहान मुलांना खेळण्याची एक वेगळी भाव शकते. पाणी दिसलं की ते तुटून पडतात पाण्यावर आणि खेळण्याचा मनसोक्त. उत्तमरित्या आता आपले दर्शन झालेले आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहोत. दर्शन कालावधी 15 ते 20 मिनिट आहे आणि नंतर तुम्हाला जवळपास अर्धा एक तास इथे मनोरंजनात्मक साधने आहे आणि जेवणसुद्धा फुकट आहे, त्यामुळे घरून डबे वगैरे आणायची काही गरज नाही. येताना फक्त त्या नदीतून सांभाळून येणे आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेणे. गणपती बाप्पा मोर्या, गणपती बाप्पाचे आशीर्वाद घ्या आणि भाई मजा आया. और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहिए. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करत जात, सबस्क्राईब करा आणि ज्यांनी केलं बिलकुल आपने मेरे दिल की बात बता दी नसेल तर आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून गणपती बाप्पाच्या मंदिराची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल. तत्पर्यंत रजा घेतोय आपला सारखा सिक्यारके, थांबूया इथे आपण आता. जय हिंद.